नमस्कार, माझं नाव धैर्यशील अशोकराव जाधव. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसरीजवळील बटगणिंगले या गावचा जन्म, तालुका गडिंग्ले, जिल्हा कोल्हापूर. तसं माझं शिक्षण बी मेकॅनिकल, त्यानंतर बी मेकॅनिकल झाल्यानंतर ओलम शुगर या कारखान्यामध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून जवळजवळ 4 ते 5 वर्ष काम पाहिलं. कारखान्यामध्ये काम करत असताना ऊस आणि या ऊस तोडणीच्या विषयी जर चर्चा झाली, त्यावेळी मी सर्वप्रथम आमचे शेती अधिकारी सुधीर पाटील साहेब आणि आमचे चेअरमन भरत कुंडल साहेब यांच्याशी सर्वप्रथम चर्चा केली. आणि आपलं कसं टेक्निकल बॅकग्राऊंड थोडंफार इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असल्यामुळं आम्ही ह्या ऊस तोडणी यंत्राची चौकशी म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा त्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करून आम्ही थोडीफार त्याच्यातली माहिती घेतली. ज्यावेळी मशीन घ्यायचं ठरवलं त्यावेळी आम्ही त्याची सर्वसाधारण किती प्राईज होते किंवा काय होते, कितीला आपल्याला मशीन मिळेल ह्याची इन्क्वायरी केल्यानंतर कळालं की बाबा ही मशीन जवळजवळ 1 कोटी 1.25 कोटीच्या रेंजमध्ये आहे. मग आम्ही ही आमचे पार्टनर म्हणजे माझे मित्र संदीप ज्योतिबा रेडेकर आणि वीरकुमार पाटील साहेब यांच्याशी चर्चा केल्यावर बाबा आपण एक शेतकरीच कुटुंबात नाही एवढी मोठी रक्कम उभा करायची म्हणजे आणि सुरुवातीला त्यातला काय आपल्याला अनुभव नसल्यामुळे आम्ही सुधीर पाटील साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून 2012 सालचं मशीन हे आम्ही 2017 साली ओलम कारखान्यासाठी राजगोळी इथे आणलं. हा आपला गडिंगलाच भाग तसा म्हणजे इकडं प्लॉटिंगचं किंवा ह्याचं नियोजन म्हटलं तर थोडंफार छोटेच प्लॉट असतात, पण न्यू ऑन कंपनीचं हे जे मशीन होतं टाटा कमिन्सचं ह्या मशीन आम्ही जवळजवळ पर डे 120 टनापर्यंत आम्ही कटिंग केलं. आणि 110-120 टन म्हणजे पर डे कटिंग करणं म्हणजे त्यावेळी ते ह्या भागात नवीनच होतं. आणि त्यावेळी 2021 नंतर आमचं असं ठरलं की परत आता नवीन मशीन घ्यायचं. त्यावेळी मी माझ्या पार्टनरशी म्हणजे संदीप ज्योतिबा रेडेकर असतील किंवा वीरकुमार पाटील साहेब असतील यांच्याशी चर्चा केली, बाबा आता आपण नवीन मशीन घ्यायचं तर कुठलं घ्यायचं. तर आम्ही मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीचं जे हार्वेस्टर आहेत त्यांची माहिती घेतली. त्यामध्ये आपल्याला कसं पहिल्यापासूनच की बाबा न्यू ऑलन कंपनीचं आपल्याकडे मशीन असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स काय किंवा मशीन कसं चालतं याचा अनुभव होताच. आणि परत ज्यावेळी लक्षात आलं की बाबा इतर कंपनीची जी मशीन आहेत त्यांचा मेंटेनन्स किंवा हे बाकीच्या गोष्टी ज्या इकॉनॉमिकल जे आपल्याला डिझेल लागते ते या मशीनच्या तुलनेत त्यांना जास्त लागते किंवा त्याचा जो मेंटेनन्स आहे तो भरपूर आहे हे आम्हाला माहितीच होतं. पुण्यामधील चाकण प्लँटला ज्यावेळी व्हिजिट करून आलो त्याच्यानंतर आम्ही 3 पार्टनरांनी ठरवलं की श्री स्वामी समर्थ ॲग्रो फर्म या नावानं आम्ही एक आमची फर्म तयार केली. आणि ह्या फर्मच्या माध्यमातून आम्ही नवीन BS5 जे नवीन मॉडेल आले 4010 हे मशीन खरेदी केलं. हे मशीन खरेदी केल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं पहिलं जे मशीन जे होतं आमचं टाटा कमिन्स इंजिन असलेलं आणि हे आता जे आपण नवीन घेतलेलं 4010 जे फियाट इंजिन जे इलेक्ट्रॉनिक इंजिन आहे ह्याच्यात बराचसा फरक जाणून आला. जसं की ह्या इंजिनला म्हणजे मेंटेनन्स हा विषयच नाही आणि ह्याच्यात ह्या कंपनीने जे आता नवीन हे केलं आहे म्हणजे त्याच्या नवीन मॉडिफिकेशन जे केले आहेत जसं की रेडिएटरची पोझिशन जे पहिल्या मशीनला खाली होतं ते वरती घेतलं. त्या वरती घेतल्यामुळं असा एक फायदा झाला की आपलं रेडिएटरला जे हवा मारणे जे आहे म्हणतो आहे हे हवा मारायला आम्हाला पहिल्या मशीनला म्हणजे जे 4000 जे मशीन होतं त्यावेळी आम्हाला दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हवा मारायला लागत होती म्हणजे ह्या दिवसामध्ये, नाहीतर ते गरम होत होतं. ह्या मशीन 4010 या मशीनमध्ये हा विषयच संपलेला आहे. म्हणजे आता आपलं 10000 पर्यंत कटिंग झालेलं आहे पण एकदासुद्धाही अजून म्हणजे याचं सांगायचं मला एक आनंद होते की आत्तापर्यंत आम्ही ह्या मशीनला एकदासुद्धाही कॉम्प्रेसरनं हवा मारलेली नाही. आणि हवा न मारल्यामुळं किंवा ह्याच्यामुळे त्याचा काही परिणाम झालेला नाही. फियाट इंजिनचा अनेक मोठा एक फायदा म्हणजे जे आपण इंजिन ऑइल सर्व्हिसिंग जे करतो आहे हे आता जवळजवळ आमचं 10000 कटिंग झालं आहे. हे जास्तीत जास्त आपण सर्व्हिसिंग मला वाटतं 1 ते 2 वेळा होईल. ह्या 1 ते 2 वेळा सर्व्हिसिंगमध्ये आपला टाईम म्हणा पैसा म्हणा हे सगळंच वाचलं आहे. आणि पहिलं जे इंजिन म्हणजे पहिलं जे मशीन होतं त्याला आपण जवळजवळ 250 ते 300 तासाला आपल्याला इंजिन ऑइल बदली करत लागत होती. हे हा फियाट इंजिनचा हा एक फायदा आहे की आपल्याला इंजिन ऑइल हे कमीत कमी 600 तासानंतर करावं लागते. म्हणजे एका सीझनमध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त झालं तर 2 वेळा इंजिन ऑइल होईल. परत एक दुसरा फायदा म्हणजे आपण जे हायड्रॉलिकबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर कंपनीने याला स्प्लिटर गेअरबॉक्स दिलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपलं जे ट्रान्समिशन पंप म्हणा किंवा जो ब्लॅक पंप आहे हा सेपरेशन दिलेला आहे. पहिल्या मशीनमध्ये ते एकत्र होतं किंवा ते मेंटेन दृष्टीनं फार क्रिटिकल होतं. इथं हा विषय नाही आहे. इथे सेपरेशन दिल्यामुळं अतिशय म्हणजे जे आपल्याला मेंटेनन्स म्हणा किंवा इतरच्या बाबतीत हे अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं पोझिशन दिलेलं आहे. तसेच परत दुसरा मेन विषय होता की आपल्याला कांडीमधून पाला जाणे हा जो विषय होता
तो इथं पण ह्या मशीनमध्ये तिने अँटी ओर्टेक्स जो पॅन दिलेला आहे त्या फॅनमध्ये तिने डिझाईनमध्ये चेंज करून 3 ब्लेडऐवजी 4 ब्लेड वापरलेत. ह्या ह्यानं काय झालेलं आहे की आत्ता जे आपण जे ऊस कटिंग जे करतो आहे ह्यामध्ये जर बघितलं तर अतिशय कमी प्रमाणात पाला, म्हणजे जर बघितलं तर तसं म्हणायला हरकतच नाही की त्याच्यात पालाच नाही. परत एक दुसरा फायदा म्हणजे अँटी ओर्टेक्स फॅनमुळे पहिलं जे आमचं जे मशीन होतं त्याला फॅन बॅलन्सिंग किंवा आता एक 10,000 आपण कटिंग केलं तर एक 2 ते 3 वेळा फॅनची आपल्याला ब्लेड चेंज करायला लागत होती. ह्या 4010 मशीनमध्ये हे आपण आता जवळजवळ 10,000 कटिंग केलेलं आहे पण एकदासुद्धाही अजून त्याची ब्लेड बदललेली नाहीत किंवा त्याचं बॅलन्सिंग किंवा हुड व्हायब्रेशन असतील हे ह्याच्यात अजिबात नाही. त्याच्यामुळे त्याचं जे स्पीड आहे किंवा त्याचं जे RPM आहे ते कंपनी दिलेलं आहे 1400 RPM. ह्या 1400 RPM कुठं आपल्याला थोडंफार म्हणजे डिझेलमध्येसुद्धा बचत झालेली आहे. तसंच माझा आता एक तरुण जे मुलं आहेत किंवा जे नवीन व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना माझं एक असं सांगणं आहे की हे जे आता हार्वेस्टर आहे किंवा ऊसतोडणी मशीन म्हणतो आहे हे आपल्याकडचा भाग हा ऊसतोडणी म्हणजे ऊस पट्ट्यातला सगळ्यात सधन भाग आहे आणि ह्या ऊसतोडणी यंत्राला ही भविष्यातसुद्धा ही मागणी राहणारच आहे. आता काय होतं आहे की आपलं जे ऊस टोळे आहे किंवा वाहतूकदार ऊसतोडीला जे हे देतो ॲडव्हान्स देतो आहे ते एक एक टोळीकडून फसवणूक होते आणि फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यामुळं त्या वाहतूकदाराची फार मोठी कोंडी झालेली आहे. ह्याच्यावरती एकच पर्याय की आता हे ऊसतोडणी मशीन ह्या ऊसतोडणी मशीनमुळं ऊसतोडणी तरी सुलभ झालेलीच आहे, तसेच आपल्याला इकॉनॉमिकली जर म्हटलं तरी ह्याच्यात बराचसा फायदा पण आहेच आपल्याला. त्यामुळं जे माझं तरुण जी मुलं आहेत किंवा जे व्यवसाय करण्याला इच्छुक आहेत त्यांनी एक दोघा तिघांनी जरी ग्रुप करून एखादी फर्म करून हे मशीन घेऊन जर हे केलं तर त्याच्यात दुहेरी फायदा होईल, एक शेतकऱ्याचासुद्धा फायदा होईल आणि आपल्यालासुद्धा त्याच्यातनं थोडीफार आर्थिक उन्नती साधण्यासाठी मदत होईल.